नमस्कार मंडळी, माझं नाव अक्षय अडगे आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम तुमचं मित्रांनो स्वागत करतो. आणि मित्रांनो, आज आपण जायचो लालबागला. तर लालबागची माता आपण बघायला जातो आणि चिंचपोकळीची आई भवानी आपण बघायला जाणार आहोत. तर मित्रांनो, दोन देव आपण आज बघायला जात आहोत. तर चला आपण आता टॅक्सीमध्ये आहोत, थोड्या टायमानं मी पोहोचणार आहोत. तर तुम्हाला पहिला लालबागला जाणार होतो मित्रांनो आपण, त्यानंतर आपण चिंचपोकळी देवी बघायला जाऊ. तर चला आता आपण ऑन द वे जाऊ, तर जाऊ आपण. मित्रांनो, आता आम्ही लालबागला पोहोचलेलो आहोत आणि चला तुम्हाला आता देवींचं दोन्ही देवींचं दर्शन देतो. तर चला आंबे मातेची जय. आणि मित्रांनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनल लाईक करा आणि नवीन जर असाल कोण तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. जर चला आता आपण दर्शन घ्यायला जाऊ. तर मित्रांनो, आपण आता लालबागची माता बघायला आलो आहोत, म्हणजे गणेश गल्ली लालबागची माता आता आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, ह्या इथं माहिती असेल तुम्हाला, बघितलं असेल मागच्या टायमाला आलो आहे तेव्हा, की लालबागचा आपला गणेश गल्लीचा राजा इथं बसलेला ह्या साईडला. ह्या साईडला जर डेकोरेशन होता आणि गल्लीतल्या म्हणजे लालबागची माता बघायची आहे तर ही गल्ली आहे ती आत्मेदायची. तर आपण ह्याचा आत्मेदाय येतो, तर चला आपण आत्मे जाऊन दर्शन घेऊया मित्रांनो. तर चला आत्मे जाऊ. तर मित्रांनो, तर आपल्याला लाईन लावावी लागणार आहे. त्या लाईन तुम्हाला बघायची तर हिवा पाटी लाईन बघू शकता. आणि मित्रांनो, लाल गणेश गल्लीचा राजा इथं बसलेला तुम्हाला माहिती असेल. आणि हा तो परिसर आहे, मैदान हाच आहे जिथं गणेश गल्लीचा राजा बसलेला. आणि बघू शकता मित्रांनो, ह्या साईडला म्हणजे पब्लिक म्हणजे येते आहे दर्शनासाठी. आणि ही लाईन आहे मित्रांनो, तर आम्ही पहिल्या लाईनीमध्ये जातो. लाईन एवढी पण मोठी नाही, तर चला आतमध्ये जाऊन पहिला लाईन लावूया. ह्या साईडला लाईन आहे मित्रांनो. तर आता गाणी पण चालू आहे मित्रांनो, कॉपीराईट क्लेम होऊ शकतो म्हणून त्या थोडी म्युझिक टाकेन मी. तर चला आपण आता दर्शन घेऊया. पुढे लाईन आहे, देवी आली की तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, ही मुंबईची माता तुम्ही बघू शकता मित्रांनो. आपण आता मुंबईच्या मातेच्या जस्ट समोरच आहोत आणि आता आपलं दर्शन घेऊन जाणार मित्रांनो. आणि मला असं वाटलं होतं पहिला की हिचा डेकोरेशन असेल ना मित्रांनो, तो सेम म्हणजे मुंबईचा राजा बसून आहे तसा असेल. पण हिचा डेकोरेशन अलग आहे, बघू शकता तुम्ही त्या साईडला अलग. म्हणजे मला वाटलं की मुंबईचा राजा बसून ना मित्रांनो त्याच जागी असेल, पण त्या जागेवर आहे. तुम्ही बघू शकता ह्याचा डेकोरेशन पण अलग केलेलं आहे. हिचा डेकोरेशन होता मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला ही मुंबईची देवी कशी वाटली, मुंबईची माता म्हणजे लालबागची माता बोलता मित्रांनो हिला, तर तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. तर आपण मुंबईच्या मातेचं दर्शन घेऊन जाऊ. तुम्ही बघितलं असाल मित्रांनो, तर मला पहिला काय वाटलं होतं की जे हे आहे ना म्हणजे डेकोरेशन, तुम्हाला वाटतं इथं मुंबईचा राजा बसतो ना तोच असेल. पण लालबागच्या मातेचं दर्शन का म्हणजे मित्रांनो तुम्ही बघितलं असा डेकोरेशन का अलग होता. तर ह्या साईडला आपण आता दर्शन घेतला मित्रांनो. आणि आता आपण लालबागच्या म्हणजे चिंचपोकळीला जाऊया, बघूया चिंचपोकळी देवीचे दर्शन घेऊया. त्यानंतर मग घरी जाऊ, जर झाला तर कुठल्या आधीमध्ये जर देवी भेटली तर तिथं पण आपण दर्शन घेऊ मित्रांनो. तर चला आता पुढे. चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहे चिंचपोकळीची आई भवानी बघायला. आता हा लास्ट आपला दर्शन होणार आहे मित्रांनो. तर चिंचपोकळीला आपण आलो आहोत आता आणि चिंचपोकळी जस्ट समोर आहे. तर मित्रांनो, हा चिंचपोकळीचा म्हणजे आपला चिंतामणी लाडका असा बसतो ना, त्या जागी ही चिंचपोकळीची आई भवानी बसते. तर आपण जाऊया, चला इथं समोरच मंदिर आहे, तर तिथे जाऊन तुम्हाला दर्शन देतो आणि मी पण घेतो. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो, आता आम्ही लाईनमध्ये उभा आहेत आणि चिंचपोकळीची आई भवानी ती बघा तिथं आहे, त्या साईडला आई भवानी आहे. तर आपण जरा डबल दर्शन घ्यायला भेटलं तर जाऊ, त्यासाठी जाऊन लाईन आहे.
तर मित्रांनो आमचं एकटाच गेलं लाईन मध्ये, कारण की आम्ही आलो तेव्हा आरती चालू होती देवीची, म्हणून आम्हाला एकटाच चला लाईन मध्ये उभा राहू. तर आता लाईन तुम्ही आहे मित्रांनो बघू शकताय, बघा इथं आमचा नंबर आहे. तर तुम्हाला आता मी म्हणजे पुढे गेल्यावरती दर्शन पण देतो आणि तुम्ही म्हणजे त्या दर्शन घ्या. चिंचवली आई भवानीचा दर्शन घेऊन झाला आणि आपण तीन देवीच कव्हर केल्या मित्रांनो. लालबागला पण गेलो होतो, पण लालबागची स्थानिक देवी होती आणि आपली गणेश गल्लीची म्हणजे लालबागची माता आपण बघितली, पण आपल्या तीन देवीत कव्हर केल्या मित्रांनो. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि मित्रांनो आता घरी जायचा टाईम झाला आहे, कारण की आता 8 वाजलेले आहेत मित्रांनो. तर चला आपण घरी जाऊया आता. तर झाला, जर ती व्हिडिओ तुम्हाला आवडल्या तर लाईक पण करा मित्रांनो, जर चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करा मित्रांनो. तर आम्ही मित्रांनो पुन्हा भेटूया, तर व्हिडिओला शेअर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला आंबे मानते की जय.